मी प्राध्यापक वानखरे पी सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालय कराड. माझा विषय आहे मानसशास्त्र. आज आपण इयत्ता 11वी मानसशास्त्रातील प्रकरण नंबर 2 मानसशास्त्राच्या शाखा या शाखेचा आज आपण अभ्यास करणार आहोत. मानसशास्त्राच्या शाखेचा विचार करताना मानसशास्त्र हे आधुनिक काळातील एक महत्त्वाचे शास्त्र म्हणून या शास्त्राकडे पाहिले जाते. मानसशास्त्राच्या व्याप्तीचा विचार करताना मानसशास्त्राची व्याप्ती दिवसेंदिवस या ठिकाणी वाढलेली आपणाला दिसून येते. जगामध्ये असे कोणतेही क्षेत्र नाही की त्या ठिकाणी मानसशास्त्र नाही, त्यामुळे व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चाललेली या ठिकाणी आपणाला दिसून येते. मानवी वर्तनातील काही समस्या जाणून घेण्यासाठी किंवा मानवाच्या समस्या सोडवण्यासाठी या मानसशास्त्राची नितांत आवश्यकता असलेली या ठिकाणी आपणाला दिसून येते. प्रत्येक व्यक्तीला या स्पर्धात्मक युगामध्ये, धावपळीच्या युगामध्ये अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आणि अशा समस्या निर्माण झाल्यानंतर व्यक्तीच्या मनावर शरीरावर ताणतणाव निर्माण झालेला या ठिकाणी आपणाला दिसून येतो. तो ताणतणाव दूर करण्यासाठी, जीवनातील काही अडीअडचणी दूर करण्यासाठी, समस्या दूर करण्यासाठी मानसशास्त्रामध्ये अशा विविध शाखांची या ठिकाणी भर पडलेली आपणाला दिसून येते. सध्या मानसशास्त्राची व्याप्ती पाहू लागलो तर 50 पेक्षा अधिक शाखा कार्य करीत असलेल्या या ठिकाणी आपणाला दिसून येतात आणि प्रत्येक शाखेचं कार्य हे या ठिकाणी वेगवेगळं असलेलं दिसून येतं. आता मानसशास्त्राच्या शाखेचा किंवा व्याप्तीचा विचार करताना यामध्ये प्रामुख्याने 2 शाखा पाहायला मिळतात. व्याप्तीचा विचार केला तर या ठिकाणी मानसशास्त्राच्या मुख्य आपणाला प्रमुख 2 शाखा पाहायला मिळतात. त्या म्हणजे पहिली आहे सैद्धांतिक शाखा आणि दुसरी आहे उपयोजित शाखा. आता यामध्ये मग प्रथमतः आपण पाहणार आहोत मानसशास्त्राच्या सैद्धांतिक शाखा या शाखेचा या ठिकाणी आपण विचार करणार आहोत. आता सैद्धांतिक शाखा याला का म्हटलेलं आहे तर ज्या शाखेमध्ये प्रामुख्याने किंवा ज्या शाखेचा प्रामुख्याने भर सिद्धांतावर असतो, उपयोजनावर असतो, संशोधनावर असतो, नियमावर असतो, किंवा ज्या शाखेमध्ये काही सामान्य तत्वे मांडली जातात, सिद्धांत मांडले जातात, संशोधन केलं जातं, जी शाखा नियमांनी बांधलेली असते, नियमांचा वापर करून कार्य करीत असते, अशा शाखेला प्रामुख्याने या ठिकाणी सैद्धांतिक शाखा या नावानं या ठिकाणी संबोधलं जातं. मग या सैद्धांतिक शाखेमध्ये खालील उपशाखांचा या ठिकाणी प्रामुख्याने समावेश असलेला आपणाला दिसून येतो. यामध्ये प्रामुख्याने सैद्धांतिक शाखेमध्ये 6 शाखा या ठिकाणी कार्य करीत असलेल्या आपणाला दिसून येतात. पहिली शाखा वैकाशिक मानसशास्त्र, दुसरी शाखा बालमानसशास्त्र, तिसरी शाखा सामाजिक मानसशास्त्र, चौथी शाखा बोधनात्मक मानसशास्त्र, 5वी शाखा प्रायोगिक मानसशास्त्र आणि 6वी शाखा अपसामान्य मानसशास्त्र. अशा 6 शाखेचा या ठिकाणी आपण सैद्धांतिक या शाखेमध्ये विचार करणार आहोत. मग आता पहिली शाखा या ठिकाणी आपण पाहणार आहोत ती म्हणजे वैकाशिक मानसशास्त्र. आता वैकाशिक मानसशास्त्राचा विचार करताना गर्भधारणा झाल्यापासून ते मृत्यूपर्यंत व्यक्तीच्या वर्तनात होणाऱ्या बदलांचा अभ्यास वैकाशिक मानसशास्त्र या शाखेमध्ये केला जातो. बघा, गर्भधारणा झाल्यापासून ते व्यक्तीच्या मृत्यूपर्यंत जे जे बदल घडून येतात अशा बदलांचा अभ्यास करणारी शाखा, एक अत्यंत महत्त्वाची शाखा म्हणून या वैकाशिक मानसशास्त्र या शाखेकडे पाहिले जाते. म्हणजे एकूण व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्यात कसे बदल घडून येतात अशा बदलांचा अभ्यास करणारी शाखा म्हणून या शाखेकडे या ठिकाणी पाहिले जाते. म्हणजे व्यक्तीचे विचार असतील, व्यक्तीच्या भावना असतील,
व्यक्तीचे वर्तन असेल, म्हणजे विचार, भावना आणि वर्तन यांचा आयुष्यामध्ये कसा बदल घडून येतो, बदल होत जातो, अशा होणाऱ्या बदलांचा विचार करणारी, अभ्यास करणारी, संशोधन करणारी एक महत्त्वाची शाखा म्हणून वैकासिक मानसशास्त्र या शाखेकडे या ठिकाणी पाहिले जाते. त्याचबरोबर व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कसे बदल घडून येतात याचे स्पष्टीकरण या शाखेमध्ये प्रामुख्याने केले जाते. ही शाखा आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करते. आयुष्यामध्ये, व्यक्तीच्या आयुष्यामध्ये विविध टप्पे या ठिकाणी पाहायला मिळतात. उदाहरणार्थ बाल्यावस्था असेल, त्याचबरोबर किशोरावस्था असेल, मध्यमावस्था असेल, प्रौढावस्था असेल, वृद्धावस्था असेल, अशा विविध शाखेमध्ये कोणकोणते व्यक्तीचे बदल घडून येतात, म्हणजे त्यांचा शारीरिक विकास असेल, बौद्धिक विकास असेल, सामाजिक विकास असेल, नैतिक विकास कसा असेल, म्हणजे अशा विविध अवस्थेमध्ये वेगवेगळ्या बदलांचा अभ्यास करणारी शाखा म्हणून या वैकासिक मानसशास्त्र या शाखेकडे या ठिकाणी पाहिले जाते. अशी पहिली शाखा आपण या ठिकाणी पाहिली. आता यानंतर दुसरी शाखा या ठिकाणी आपण पाहणार आहोत, ती म्हणजे बालमानसशास्त्र. आता बालमानसशास्त्र या शाखेमध्ये प्रामुख्याने बाल्यावस्थेत होणाऱ्या शारीरिक, मानसिक व भावनिक बदलांचा अभ्यास केला जातो. बाल्यावस्थेमध्ये घडून येणाऱ्या शारीरिक बदलांचा अभ्यास, मानसिक बदलांचा अभ्यास आणि भावनिक बदलांचा अभ्यास या शाखेमध्ये केला जातो. त्याचबरोबर या शाखेमध्ये प्रामुख्याने मानसशास्त्रज्ञ मुलांच्या अनेक समस्यांचा अभ्यास करीत असलेले दिसून येतात. या शाखेचे मुख्य महत्त्वाचे कार्य म्हणजे मुलांना, लहान मुलांना ज्या ज्या अडीअडचणी, ज्या ज्या समस्या त्यांच्यामध्ये निर्माण झालेल्या असतात, त्या समस्यांचा अभ्यास करणारी शाखा म्हणजे बालमानसशास्त्र असे या ठिकाणी म्हटले जाते. उदाहरणार्थ या शाखेमध्ये मुलांच्या खोटे बोलणे असेल, खोटे बोलणे हे एक वर्तन मुलांच्यामध्ये पाहायला मिळते. मग मुले खोटे का बोलतात, खोटे बोलण्याच्या पाठीमागे कोणती कारणे असतात हे जाणून घेणारी, त्याबाबत अभ्यास करणारी एक महत्त्वाची शाखा म्हणून बालमानसशास्त्र या शाखेकडे या ठिकाणी पाहिले जाते. म्हणजे खोटे बोलणे, त्याचबरोबर शाळा बुडवणे. शाळा बुडवतात का मुले? शाळा बुडवण्याचे कारण कोणते ते जाणून घेण्यासाठी, त्याचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा ही शाखा कार्य करते. त्याचबरोबर चोरी करणे, अंतरून ओले करणे, अशा ज्या विविध समस्या असतात मुलांच्यामध्ये, चोरी का करतात, चोरी करण्यापाठीमागे कोणते कारण आहे, अंतरून ओले करण्यापाठीमागे कोणते कारण आहे, मुले अंतरून ओले करतात त्यांच्या पाठीमागे काय ताण आहे का, त्यांच्या मनामध्ये कोणत्या घटकाबाबत भीती आहे का, हे जाणून घेणारी, त्याबाबत अभ्यास करणारी, त्याबाबत संशोधन करणारी एक अत्यंत महत्त्वाची शाखा म्हणून या शाखेकडे पाहिलं जातं. आता या शाखेमध्ये अशा घटकांचा अभ्यास करत असताना या समस्या सोडवण्यासाठी मानसशास्त्रज्ञ प्रमाणित मानसशास्त्रीय चाचण्यांचा वापर करतात. मुलांना अशा प्रमाणित मानसशास्त्रीय चाचण्या सोडवण्यासाठी देतात आणि त्यावरून अशा समस्या या ठिकाणी दूर केल्या जातात. त्या समस्येची कारणे या चाचण्यांच्या आधारे मिळवली जातात आणि त्यानुसार मुलांच्यामध्ये असे वर्तन कमी केले जाते, त्यांना योग्य जीवन जगण्यासाठी ही बालमानसशास्त्र शाखा कार्य करीत असलेली या ठिकाणी आपणाला दिसून येते. त्यानंतर 3 नंबरची शाखा आहे सामाजिक मानसशास्त्र. मनुष्य हा समाजप्रिय प्राणी मानला जातो. समाजाशिवाय त्याचे जीवन अपुरे मानले जाते, तुटक मानले जाते, आनंदी मानले जात नाही. म्हणून समाजामध्ये कार्य करीत असताना समाजात व्यक्ती आनंद व्यक्त करण्याचा, बागडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करीत असते. म्हणून अशा समाजामध्ये व्यक्तीच्या वर्तनावर अनेक घटकांचा या ठिकाणी परिणाम झालेला आपणाला दिसून येतो. म्हणून सामाजिक मानसशास्त्रज्ञ आपला इतरांच्या वर्तनावर काय परिणाम होतो, आणि इतरांचा आपल्या वर्तनावर काय परिणाम होतो हे जाणून घेण्याचा,
जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो। म्हणजे इतरांच्या भावनेचा कृतीचा वर्तनाचा आपल्या वर्तनावर काय परिणाम होतो आणि आपल्या वागण्याचा बोलण्याचा चालण्याचा भावनेचा वर्तनाचा दुसऱ्यावर काय परिणाम होतो ही जाणून घेणारी एक अत्यंत महत्त्वाची शाखा म्हणजे सामाजिक मानसशास्त्र असं त्याला म्हटलं जातं। यामध्ये व्यक्तीचे सामाजिक संबंध त्याचबरोबर आंतरवैयक्तिक संबंधाचा सुद्धा या शाखेमध्ये विचार केला जातो। व्यक्तीचे सामाजिक संबंध कशा स्वरूपाचे असतात आणि आंतरवैयक्तिक संबंध कशा स्वरूपाचे असतात त्याचा व्यक्तीवरती काय परिणाम होतो योग्य होतो की अयोग्य होतो हे जाणून घेण्यासाठी ही शाखा कार्य करीत असलेली या ठिकाणी आपल्याला दिसून येते। या शाखेमध्ये प्रामुख्याने यामध्ये गटातील सहकार्य व स्पर्धा वृत्ती पूर्वग्रह मैत्रीभाव आणि नेतृत्व गुण अशा विविध घटकांचा या ठिकाणी विचार केला जातो। गटांचा विचार केला जातो, समूहाचा विचार केला जातो, गटामध्ये नेतृत्व कसं असतं, समूहामध्ये नेतृत्व कसं असतं, त्यांची शैली कशी असते, त्यांची वृत्ती कशी असते, गटागटामध्ये स्पर्धा कोणत्या कारणाने निर्माण होते, स्पर्धा निर्माण होण्याचं कारण कोणतं असतं, मैत्रीभाव किंवा एखाद्या व्यक्तीबाबत पूर्वग्रह कसा निर्माण होतो, पूर्वग्रहापाठीमागे कोणते कारण असते हे जाणून घेणारी शाखा, याचे स्पष्टीकरण देणारी शाखा, याबाबत संशोधन निष्कर्ष काढणारी शाखा म्हणजे सामाजिक मानसशास्त्र या शाखेचं या ठिकाणी कार्य असतं। तसेच सामाजिक घटकांचा आपल्या वर्तनावर कसा परिणाम होतो याचा अभ्याससुद्धा या शाखेमध्ये प्रामुख्याने केला जातो। म्हणजे अशा पद्धतीने संशोधन करणारी विचार करणारी कार्य करणारी शाखा म्हणून या सामाजिक मानसशास्त्र या शाखेकडे या ठिकाणी पाहिले जाते। यानंतर चौथी शाखा आपल्याला या ठिकाणी सांगता येते ती म्हणजे बोधनात्मक मानसशास्त्र। आता बोधनात्मक मानसशास्त्राचा विचार करताना यामध्ये प्रामुख्याने उच्च मानसिक प्रक्रियेचा या ठिकाणी विचार केला जातो। उच्च मानसिक प्रक्रियेचा म्हणजे यामध्ये विचार करणे, तर्क करणे, अनुमान करणे, निर्णय घेणे अशा उच्च मानसिक प्रक्रियेचा अभ्यास करणारी एक अत्यंत महत्त्वाची शाखा म्हणजे त्याला बोधनात्मक मानसशास्त्र या नावानं या ठिकाणी संबोधलं जातं। यामध्ये प्रामुख्याने अवधान आहे, संवेदन आहे, त्याचबरोबर भाषेचा विकास आहे, स्मृती आहे, समस्या सोडवणे आहे इत्यादीचा सुद्धा या शाखेमध्ये विचार केला जातो। म्हणजे अवधानाबाबत संशोधन केलं जातं, विचाराबाबत संशोधन केलं जातं, संवेदनाबाबत संशोधन केलं जातं, भाषेचा विकास कशा पद्धतीने घडून येतो, त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीची स्मृती कशी असते, स्मृती कशी असावी, त्याचबरोबर एखाद्या व्यक्तीला कोणत्या घटकामुळे अडचण येते त्याबाबत समस्या सोडवण्याचा सुद्धा या शाखेमध्ये विचार केला जातो। उदाहरणार्थ म्हणजे स्मृती भ्रंश का होतो, प्रश्नचिन्ह, एखाद्या व्यक्तीचा स्मृती भ्रंश का होतो, कोणकोणत्या वेगवेगळ्या अध्ययन शैली आहेत, एखादी व्यक्ती अध्ययन करीत असताना ती योग्य पद्धतीने अध्ययन करते की ती अयोग्य पद्धतीने अध्ययन करते, मग कोणकोणत्या अध्ययन शैली आहेत हे जाणून घेण्याचा सुद्धा या शाखेमध्ये प्रयत्न केला जातो। तर कोणत्या शिक्षण अक्षमता व्यक्तीमध्ये आहेत, शिक्षणाच्या क्षमता अक्षमता कोणत्या आहेत हे जाणून घेण्याचं कार्यसुद्धा बोधनात्मक मानसशास्त्र या शाखेमध्ये केलं जातं। त्याचबरोबर या दोषांची कारणे कोणती आहेत, या दोषांची कारणे कोणती आहेत याबाबत सुद्धा या शाखेमध्ये प्रामुख्याने संशोधन केले जाते। म्हणून त्या शाखेला या ठिकाणी कोणत्या नावाने संबोधले जाते, बोधनात्मक मानसशास्त्र या नावाने या ठिकाणी संबोधले जाते। त्यानंतर पाचवी शाखा मानसशास्त्राची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे प्रायोगिक मानसशास्त्र। आता प्रायोगिक मानसशास्त्राचा विचार करताना प्रायोगिक मानसशास्त्रज्ञ हे वर्तनाची मूलभूत कारणे समजून घेण्याचा व्यक्तीच्या वर्तनाची मूलभूत कारणे समजून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतात। व्यक्ती एखाद्या उद्दीपकाला कशा
प्रतिक्रिया देतात, जगाचे आकलन कसे करून घेतात याबाबत या शाखेमध्ये संशोधन केले जाते। तसेच एखादी व्यक्ती कशी शिकते, म्हणजे व्यक्ती कशा शिकतात, त्या गोष्टी आपल्या स्मृतीमध्ये कशा जतन करून ठेवतात, साठवण करून ठेवतात, याचा अभ्यास मात्र या प्रायोगिक मानसशास्त्र या शाखेमध्ये केला जातो। या सर्व घटकांची उकल करण्यासाठी मानसशास्त्रज्ञ मानसशास्त्रीय प्रयोगशाळेमध्ये अशा घटकांचा प्रयोग करून संशोधन करून अभ्यास करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो। म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये एखादी गोष्ट कशी साठवली जाते, ती कशी विसरली जाते, कसा स्मृतिभ्रंश होतो, जगाचे आकलन कसे करतात, व्यक्ती एखाद्या उद्दीपकाला कशा प्रतिक्रिया देतात, इत्यादी घटकांची कारणे जाणून घेण्याचा शोधण्याचा प्रामुख्याने या शाखेमध्ये प्रयत्न केला जातो, या शाखेमध्ये शोध घेतला जातो, संशोधन केलं जातं। म्हणून त्या शाखेला प्रायोगिक मानसशास्त्र या नावाने या ठिकाणी संबोधले जाते। आणि यामध्ये शेवटची शाखा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे अपसामान्य मानसशास्त्र। आता अपसामान्य मानसशास्त्र ही शाखा वेगवेगळ्या प्रकारचे वर्तन, भावना व विचार, वेगवेगळ्या प्रकारचे वर्तन, भावना, विचार याबाबत या शाखेमध्ये अभ्यास केला जातो, संशोधन केलं जातं। अपसामान्य वर्तनाची कारणे कोणती असतात, म्हणजे व्यक्तीचा विचार करताना समाजामध्ये वेगवेगळ्या प्रवृत्तीच्या व्यक्ती आपल्याला पाहायला मिळतात। काही व्यक्ती सामान्य असतात, या सामान्य व्यक्तींचं चालणं बोलणं हसणं कार्य करणं अगदी योग्य पद्धतीचं असतं, परंतु काही व्यक्ती समाजामध्ये अशा पाहायला मिळतात की त्यांचं वागणं विचित्र असतं, त्यांचं वागणं इतरांचं लक्ष वेधून घेणारं असतं, म्हणून अशा व्यक्तीच्या वर्तनाला अपसामान्य वर्तन किंवा विकृत वर्तन या नावानं या ठिकाणी संबोधलं जातं। म्हणून या शाखेचं कार्य काय असतं, तर या शाखेचे कार्य म्हणजे अपसामान्य वर्तनाची कारणे, त्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या घटकांचा विचार ही शाखा प्रामुख्याने करते। या शाखेचे मुख्य ध्येय म्हणजे व्यक्ती अपसामान्य विचित्र वागते म्हणजे काय वागते, उदाहरणार्थ त्या व्यक्तींच्यामध्ये अतिसंशयीपणा असतो, अतिसंशयीपणा, अतिलहरीपणा, त्याचबरोबर अस्तित्वात नसलेल्या गोष्टी किंवा परिस्थितीचा अशा व्यक्तींना भास होत असतो, त्याचबरोबर मतिमंदत्व आणि एखादी वस्तू किंवा परिस्थितीची भीती वाटणे, अशा विविध घटकांचा या शाखेमध्ये प्रामुख्याने अभ्यास केला जातो। म्हणजे जी व्यक्ती संशयितपणे वागते, ती व्यक्ती का संशयितपणे वागते त्याची कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो, अतिलहरी पद्धतीने वागते का लहरी पद्धतीने वागते त्याची कारणेसुद्धा यामध्ये जाणून घेतली जातात, किंवा एखाद्या गोष्टीची व्यक्तीला कारण नसताना भीती वाटत असते, ती भीती का वाटते, ती भीती तुमची अयोग्य आहे हे जाणून सांगण्याचा, समजून घेण्याचा, इतरांना सांगण्याचा ही शाखा कार्य करीत असलेली दिसून येते। आणि व्यक्तीमध्ये मतिमंदत्व असते, मतिमंदत्वाची कोणती कारणे आहेत, ही व्यक्ती मंदपणे का वागते याचे कारण, त्याची कारणे जाणून घेण्याचा, त्यावर उपाय सांगण्याचा ही शाखा कार्य करीत असलेली या ठिकाणी आपणाला दिसून येते। म्हणजे आज आपण मानसशास्त्राच्या शाखा पाहिल्या, या मानसशास्त्राच्या प्रामुख्याने दोन शाखा पाहायला मिळतात, एक आहे सैद्धांतिक शाखा आणि दुसरी आहे उपयोजित शाखा। फक्त आज आपण सैद्धांतिक शाखा कोणत्या आहेत हे या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत। या सैद्धांतिक शाखेमध्ये वैकासिक मानसशास्त्र पहिली शाखा पाहिली, दुसरी बालमानसशास्त्र ही दुसरी शाखा पाहिली, तिसरी सामाजिक मानसशास्त्र, चौथी बोधनात्मक मानसशास्त्र, पाचवी प्रायोगिक मानसशास्त्र आणि सहावी अपसामान्य मानसशास्त्र, अशा सैद्धांतिक सहा शाखेचा आज आपण विचार केलेला आहे। राहिलेला भाग पुढच्या तासामध्ये पाहू। धन्यवाद।